आणि ती सासूनेचा रोल आहे त्यामुळे मला खूप मजा येणार आहे, कारण मला कधीपासून कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये सून बनायचं होतं आणि आता मला इथं सून बनायला मिळालं आहे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड बघून कळलं असेल की मी कुठे आले. मी आलेली आहे चला हवाई उद्याच्या सेटवर, आणि विशेष म्हणजे आता हवाई उद्याचं एक नवं पर्व बच्ची कंपनीला घेऊन चालू होत आहे, ज्याची टॅगलाईनच आहे की लहान तोंडी मोठा घास. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी मायरा वायकुळ. हाय मायरा. हाय, कशी आहेस? मी बरी आहे. खूप खूप स्वागत आहे तुझं कलाकृती मीडियावर परत एकदा. कसं वाटतं तुला हवाई उद्याच्या सेटवर आल्यावर? खूप छान. आणि तू आत्तापर्यंत इथे गेस्ट म्हणून येत होते सिरियल्स बरोबर, सगळ्या मालिकेमधल्या कलाकारांबरोबर, आणि आता तू इथे छान ऍक्ट करायला आलीस, है ना? हो. मग आता थोडी भीती वाटते तुला का नाही? एकदम रेडी आहेस? Yes. एकदम रेडी असते. आणि तू आता छान इतका मस्त एक परफॉर्मन्स केलास, आम्ही बघितलं, इतका मस्त डान्स केलास तू. साधारण किती वेळ लागला ग डान्स बसायला? 2 मिनिट यावं. 4 मिनिट. 4 मिनिटात तुझा डान्स बसला सुद्धा? म्हणजे आमचा जो ग्रुप होता ना गर्ल्स आणि बॉयचा, म्हणजे थोडा वेळ लागला पण परफेक्ट बसला. अच्छा, परफेक्ट बसला. आता तुला आणि आता मे महिना आहे आणि तू इकडे शूट करतेस, मग तू एरवी काय करतेस? जेव्हा शाळेला सुट्टी असते तुला तेव्हा तू मे महिन्यात काय करतेस? अजिबात सुट्टी नाहीये तुला. आता मी नवीन शाळेत जाणार आहे. फर्स्ट मध्ये. फर्स्ट मध्ये जाणार आहे, त्यामुळे थोडं अजून ऍडमिशन चालू आहे का शाळेत. नंतर मग मी पण आता तू लहान होतीस, तू मे महिन्यात छान मज्जा घरी करत असशील, खेळायला जात असशील, पण आता इथे तू सेटवर आहेस तर मग आता त्या गोष्टी मिस करतेस का तू? का इथे सेटवरती जास्त मज्जा येते? सगळीकडे मज्जा येते. मजा जाईन तिथं मायना मज्जा करते, त्याच्यामुळे तिला असं काही नसतं की घरी सेटवर असं काही नाही तिचं. पण आज तू छान साडी नेसलीस आणि आता स्किट करणार आहेस तू या साडीमध्ये. आता या साडीचा रोल आहे, म्हणजे साडी का नेसली असेल त्याचं मी सांगते. कारण आता म्हणजे माहितीच असेल चला हवा येऊ दे, तर त्याच्यात कॉमेडी रोल्स असतात. तर माझा रोल आहे सुनबाईचा, म्हणजे याच्यात. तर माझी सासू आहे कनक, ती इथे पाठीस बसली आहे. आणि आता रिहर्सल करते आणि आता काय काय ती तुला बोलणार आहे आम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ती सासूनेचा रोल आहे त्यामुळे मला खूप मजा येणार आहे, कारण मला कधीपासून कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये सून बनायचं होतं आणि आत्ता मला इथं सून बनायला मिळालं आहे. तुला एवढ्या लहान वेळेस सून का घ्यायचं होतं? आवडतं ते जेवण बिवण बनवतं. आणि तुला आता आज रेडी कोणी केलंय की छान रिंग घातली आहेस तू मस्त, आईने रेडी केलं तुला का तुझंच असतं सगळं सिलेक्शन? आईच असत. आणि आता मदर्स डे येतोय, मग आता मदर्स डेला तू आईला काय गिफ्ट देणार आहेस किंवा काय आईसाठी काय स्पेशल? खूप स्पेशल गिफ्ट आहे त्यांची. आज ॲनिव्हर्सरी आहे, सो आजच त्यांचं काहीतरी नवीन गिफ्ट आहे माझ्याकडून. तुझ्याकडून आहे? ते देणार नाहीये, बघणार आहेत ते लोक. बघणार आहेत. ऍक्च्युली तूच त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहेस. आणि आता तू हवाई उद्याच्या सेटवर याच्या आधी सुद्धा आली होतीस, जेव्हा तू रेशीम घाट मध्ये होतीस आणि इतर वेळेस सुद्धा आलीस, पण त्यावेळेस तुला असं कधी वाटायचं का की ह्या हवाई उद्याच्या सगळ्या टीम मधल्या मला ह्यांच्या बरोबर काम करायचं, म्हणजे श्रेयाताई असेल किंवा भाऊ दादा असेल ह्या सगळ्या, आणि आता ती तुझी इच्छा पूर्ण होते, असं कोण आहे? कोणाबरोबर तुला काम करायची इच्छा होती, स्किट करायची? जास्तीत जास्त तर माझ्या सासू बरोबरच. सासू बरोबरच करायचं होतं तुला? आणि माझा जो होणार आहे नवरदेव कोण आहे मग? आपली जी माझी तुझी रेशीम घाट मधली जी वहिनी आहे सगळ्यांच्या लाडकी, ती आणि तिचा जो मुलगा आहे तो स्वराध्य, तो माझा नवरदेव होणार आहे, बघूया. मज्जा आहे मग तुझी, स्वराध्याला तू आधीपासूनच ओळखतेस ना, मग तुमचं तर स्किट कमी आणि भांडणं जास्त होत असतील का? नाही, सासू जुनेचं खूप भांडण आहे. जुनेचं भांडण होत. मग आता तुला हा रोल करायचा तर तू कोणाला ग डोळ्यासमोर ठेवलेस असं, तू कोणाला ऑब्झर्व करतेस तर सून करायचे, मग तू आई कशी छान सून आहे ते तू हे करणार का कोणी ओळखितलं ते दाखवणार? आता सून म्हणजे कडकडी आणि चांगली पण असते. आता माझा रोल आहे, मी आधीच तिने आधीच हे केलेलं आहे की सून चांगलीच असते, कडकडी आणि थोडीशी चांगली असते. तर सासू सोबत मी थोडीफार कडकडी वागते आणि नवरे माझ्या नवरदेव सोबत थोडीशी गोड वागते. गोड वागते. आणि आता इथे स्किट तर आहेच, पण आता तुझी एक नवीन हिंदी सिरियल पण येते. किती एक्साइटेड आहेस? खूप एक्साइटेड आहे. स्नेहा ताई येतात तुझ्या बरोबर? येस, स्नेहा दीदी. आणि आता जी सगळी स्टोरी आहे निर्जय सिरियलची ती तुम्हाला खूप आवडली आणि खूप छान.
आवडते ती सिरियल आणि मला पण खूप आवडली पावसात भिजायला. आणि आम्ही प्रोमो बघितला त्यात तू छान लांब केस आहेत तुझे. मग आता आता तेव्हा तर मी विग लावले आता बर असं हे आहे की आता कधी केस कापतील ती. एक सीन आहे केस कापून टाकते तर कधी जो आता प्रोमो मध्ये आहे ते बाईटिंग होत ना. आणि पहिले तर आपलं चला हवाय उद्या जे आहे त्याच्यात जे मला हे सगळं दिलं साडी वगैरे मजा येते ना सगळं करायला. तू एन्जॉय करते. आम्ही पहिले जेव्हा आलो ना इकडे म्हणजे याच्यासाठी आधी आलेलो ऑडिशन. ऑडिशन झाली का तुला डायरेक्ट बोलायला? मग तुला भीती वाटलेली का तेव्हा काही? ऑडिशन होतं आमचं पहिले. तू घाबरलेलीस का? आलेलं ना आमचं पहिले याच प्रोमो तर प्रोमो झालेला. आणि त्याच्यात जरा आपला सगळ्यांचा लाडकाज म्हणजे आपला जो दादा आहे म्हणजे तू चाल पुढे मधला जो छोटासा रियांश आहे तो माझ्यासोबत म्हणजे आहे माझा डॅडी म्हणून. तुझं डॅडी आहे. तू हळूहळू तुमची सगळी फॅमिलीच सांगून टाकलीस ना मला. कॅरेक्टर तर सांगायलाच लागतील ना कारण मग त्याच्यात कोण कसं ओळखील की सून असेल ही ससू असेल तर असं डिफरंट झालं म्हणून अजून आधीच सांगून टाकलं. मस्त. आणि आता तुझं स्किट जसं तू करायला जेवढी उत्सुक आहेस तेवढे सगळेजण बघायला पण उत्सुक आहेत कारण का आता आम्ही तुम्हाला मायराला परी म्हणून तर सगळ्यांनी बघितलंय पण आता काहीतरी आम्हाला विनोदी बघायला मिळणार आहे तुझ्याकडून. सो सगळेजण एक्सायटेड आहे तर काय सांगशील सगळ्यांना? प्लीज तुम्ही बघा टीव्हीवर लहान तोंडी मोठा घास आणि खूप कॉमेडी आहे. सगळ्या मुलांनी खूप खूप छान हे केलं आहे म्हणजे सगळ्यांनी खूप छान छान केलं आहे. सो प्लीज बघा लहान तोंडी मोठा घास नावच आहे. तर घरी तू कधी असं बोलतेस का ग मोठ्यांसारखं? मग तुला आईबाबा ओरडतात का कधी? आमच्या सी आपल्या सगळ्यांच्या सिरियल मधली जी मी आहे तिची खूप कॉपी करते घरी त्यामुळे डॅडी बोलता मायरा खूप वेळा कॉपी करतेस ग कधीतरी तर नको करू किती वेळा आम्ही ते बघतो कधीतरी नको करूच ग बाई कधीतरी छान वाटत म्हणून मी आता करतच नाही. आता मी माझा वेगळा टाईप सुरू करते. आता ती स्वतःची नवीन स्टाईल करणार ते सगळेजण ते तिला कॉपी करणार आता हो ना. मायरा खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू आणि विश ऑल द बेस्ट. रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.